हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 8वी विषय आहे मराठी. त्यातला जो 7वा धडा आहे अण्णाभाऊंची भेट, या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इयत्ता 8वी रिलेटेड जे जे व्हिडिओज मी अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला आपल्या या स्वाध्यायाला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, नाते संबंध लिहा. आणि याच्यामध्ये अ, विठ्ठल उमप भिकाजी तुपसौंदर, तर हे दोघ जण होते मित्र. पुढे हा प्रश्न, जयवंता बाय आणि अण्णा भाऊ साठे, तर या दोघांच्या मध्ये नाते संबंध होत पती पत्नीच. पुढे आहे ई, अण्णा भाऊ गोरकी, तर या दोघांच्या मध्ये नाते संबंध होत शिष्य आणि गुरु. विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, आकृत्या पूर्ण करा. अशा प्रकारची आकृती तुम्हाला स्वाध्यायामध्ये विचारलेली आहे. अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष. तर चला आपण ही आकृती पूर्ण करूयात. पहिलं म्हणजे त्यांची साधी राहणी आणि उच्च विचार. त्यानंतर वास्तववादी जीवन जगणारे. पैशांचा मोह नसलेले निस्वार्थ. आणि वास्तववादी लिखाण करणारे. त्यातीलच प्रश्न आ, झोपडीतील वास्तव्य. आणि याच्यामध्ये बघा, झोपडीत पाणी साठलेले एक डबके. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडी. त्यानंतर झोपडीत एकच तांब्या, ॲल्युमिनियमचे ताट व डेचकी. आणि त्यानंतर पुढे आहे, दोरीवर एकच सदरा व हंगरला एक लेंगा. विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा. तर तिसरा प्रश्न बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे किंवा इतर कोणत्या स्वाध्यायाचा सॉरी इतर कुठल्या चॅप्टरचा स्वाध्याय हवा असल्यास तसे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्रश्न तिसरा आहे, एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा. आता याच्यामध्ये अ प्रश्न आहे, अण्णा भाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण. आणि उत्तर आहे चिरानगर. हा प्रश्न, विठ्ठल उमप यांच्या समोर अण्णा भाऊंना मिळालेले कथेचे मानधन. आणि उत्तर आहे ट्रान्झिस्टर. ई प्रश्न, अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर. आणि याच उत्तर आहे मॉस्को. चला विद्यार्थ्यांनो, पुढचा 4वा प्रश्न आहे, उत्तरे लिहा. तर याच्यामध्ये बघा, अ प्रश्न, अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. तर चला आपण याच उत्तर बघूयात. ऐशारामात राहता येणे शक्य असूनही
अण्णा भाऊ साठे झोपडपट्टीत राहत, त्यांची झोपडी गळकी होती, झोपडीतच डबकी होती, मोडकी खुर्ची, मोडके टेबल एवढेच फर्निचर त्यांच्या झोपडीत होते. एक तांब्या, जर्मनचे एक ताट, एकच डेचकी, एवढीच घरात भांडी होती. एक लेंगा, एक सदरा, एवढेच कपडे. चुलीत लाकडे होती, पण तीही अर्धी जळलेली. कोणी पाहुणा आल्यास तिथल्या तिथे वावरताना घालण्यासाठी त्यांच्याकडे एक मळते बनियन होते. अण्णा महान लेखक होते, त्यांच्या कथा कादंबऱ्या गाजत होत्या. ते सतत लिहित असलेले दिसत. लिहिताना लागणारा चष्माही मोडका होता, असे अण्णांचे राहणीमान होते. प्रश्न आ, अण्णा भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा. आणि याचं उत्तर आहे, अण्णा भाऊ साठे हे स्वतः लोकप्रिय शाहीर व मोठे लेखक होते. ते आपल्या साहित्यातून दीनदलितांची हलाकी, त्यांचे दैन्य, दारिद्र्य मांडत होते. त्याचवेळी त्यांना नवीन क्रांतिकारक विठ्ठल उमप यांच्या रूपात उदयाला येत असलेला आढळला. विठ्ठलरावांच्या अनेक रचना त्यांनी आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या. त्यांचा बुलंद पहाडी आवाज, त्यांची वर्तणूक, त्यांचा आवाजातला गोडवा हे सर्व त्यांनी विठ्ठलरावांच्या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून अनुभवले होते. दीनदलितांच्या उद्धाराच्या कार्याला उमप पुढे नेऊ शकणारे होते. तो भेटीचा दिवस प्रत्यक्षात आला म्हणून अण्णांच्या दृष्टीने तो दिन सुदिन होता, असं आहे या प्रश्नाचं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. ई पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा. चला विद्यार्थ्यांनो बघूत याचं उत्तर. उमप हे प्रसिद्ध शाहीर व लोककलावंत होते. त्यांच्या मनात गरिबांविषयी, दीनदुबळ्यांविषयी अमाप करुणा होती. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान अनुयायी होते. त्यामुळेच त्यांच्यासारखीच साहित्यिक प्रवृत्ती असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर होता. अण्णांना भेटण्याची त्यांना तीव्र ओढ लागली होती, म्हणूनच ते अण्णांकडे गेले तेव्हा झोपडीची अवस्था इथे आहे. अवस्था झोपडीची अवस्था पाहून त्यांना टिटकारा किळस वाटली नाही. अण्णांच्या कलेचे मोठेपण ते ओळखत होते. अशा मोठ्या कलावंताला लोक अत्यल्प मानधन देतात याची त्यांना खंत वाटत असे. पुढील प्रश्न आहे ई,
प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले ते लिहा. विद्यार्थ्यांनो, चला बघूया त्याचं उत्तर. विठ्ठल उमप यांनी अत्यंत सुंदर शब्दात अण्णाभाऊ साठे यांचे शब्दचित्र रेखाटले आहे. अण्णाभाऊ हे महान लेखक होते. अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून दीनदुबळ्यांची व्यथा, वेदना, सुख दुःख साहित्यातून मांडत. त्यांच्या मते हे साहित्य गरिबांची वास्तव स्थिती दाखवणारे असायला हवे. आणि वास्तव स्थिती दाखवण्यासाठी ती स्वतःला माहिती हवी, म्हणूनच गरिबीचा अनुभव घेण्यासाठी ते झोपडीत राहत. लेखकाने लोकांमध्ये मिसळले पाहिजे, तरच लोकांची दुःख त्यांच्या अडचणी समजून येतील. आपल्या लेखनात कृत्रिमपणा येऊ नये म्हणून ते झोपडीत राहत होते. यात अण्णाभाऊंचे मोठेपण दिसून येते. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं हे उत्तर लिहिलं आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि आता पुढचा भाग आपण बघणार आहोत खेळूया शब्दांशी, जो आहे खूपच इंटरेस्टिंग भाग. खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहात परीक्षेसाठी अशा प्रकारचे हे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहायची आहेत आणि ती व्यवस्थित प्रिपेअर करायची आहेत. तर चला पहिलं बघा. जुई, रेहाणा, जॉर्ज सहलीला निघाले. तर याच्यामध्ये विरामचिन्हाचा वापर केल्यानंतर उत्तर असं आलेलं आहे जुई, त्यानंतर स्वल्पविराम, रेहाणा, पुन्हा स्वल्पविराम आणि जॉर्ज सहलीला निघाले, पूर्णविराम. त्यानंतर दुसरा, अबब, केवडा हा साप. याच्यासाठी आपण काय विरामचिन्ह वापरतो ते बघा. उत्तरामध्ये अबब नंतर आहे उद्गारवाचक चिन्ह, त्यानंतर केवडा हा साप, पुढे आहे पूर्णविराम. पुढे बघा, आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा. तर याच्यासाठी बघा आपण कशी वापरलेली आहेत. आई म्हणाली नंतर स्वल्पविराम, त्यानंतर इथे आहे हे डबल कोटेशन दिलेलं आहे सर्वांनी अभ्यासाला बसा, आणि नंतर दिलेला आहे पूर्णविराम. चौथा बघा, आपला सामना किती वाजता आहे. तर यासाठी प्रश्न विचारलेला आहे किती वाजता म्हणून. तर काय येणार, प्रश्नचिन्ह येणार शेवटला. आपला सामना किती वाजता आहे आणि शेवटी दिलेला आहे प्रश्नचिन्ह. त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे हे सिंपल आहे, उद्या किंवा परवा मी गावी जाईन. तर ते आपण लिहिलं आहे बघा, उद्या किंवा परवा मी गावी जाईन, आणि शेवटला पूर्णविराम दिला आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहिली आहेत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इतर कुठल्या विषयांचा, चॅप्टर्सचा, स्वाध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू, बाय.